अवघ्या 2 महिन्यांवर राज्यातील विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एकोडी येथील सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी भंडारा विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. कोचे यांची उमेदवारी सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. IAS अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वस्थ बसण्यापेक्षा आपल्या गावाचा विकास तसेच विधानसभा क्षेत्राचा खुंटलेला विकास करायचा हा ध्यास मनात घेऊन सदाशिव कोचे हे भंडारा विधानसभा निवडणूक लढणार आहे. मित्र हो, माझं नाव सदानंद कोचे. मी जिल्हाधिकारी बीड या पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे. माझं मूळ गाव एकोडी तालुका साकोली जिल्हा भंडारा आहे. नोकरीनिमित्त मी संबंध महाराष्ट्र फिरलेलो आहे आणि पूर्ण देश फिरलेलो आहे. आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे की भंडारा जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आणि म्हणून या जिल्ह्याच्या विकासासाठी काहीतरी करावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी October 19 होणारी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन व पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद घेऊन कोचे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा दुग्ध संघ कार्यालयालगत त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले. सेवानिवृत्तीनंतर कोचे यांनी भंडारा येथे जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविता याव्या म्हणून मोफत मार्गदर्शन व सल्ला केंद्र सुरू केले. यासोबतच जिल्ह्यातील गोसे खुर्दच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न यावर कोचे यांनी शासन दरबारी पोट तिडकीने प्रश्न मांडलेत. तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे ज्वलंत प्रश्न असो हे कोचे सर्व प्रश्न शासनाकडे मांडणार असून यासह या भागातील विविध मुद्द्यांवर ते निवडणूक लढवणार आहेत. की जोपर्यंत आपले लोकप्रतिनिधी हे सुशिक्षित असू शकत नाहीत, प्रश्नांची जाण असणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर त्यांचा आवाज ते कायदे मंडळात मांडू शकतात, लोकांचे प्रश्न सोडवू शकतात आणि लोकांना न्याय देऊ शकतात. आपण आता सगळीकडे बघतो सबका साथ सबका विकास. जगात जिथे जिथे लोकशाही आहे त्या सगळ्या ठिकाणी विकास हा करावाच लागतो. पण त्याचबरोबर त्याची दुसरी बाजू जी आहे ती बघितली जात नाही. म्हणजे सामान्य माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत जो अन्याय होतो त्या बाबतीत कोणीही बोलत नाही. लोकशाहीचे मुख्य जे 2 स्तंभ आहेत, विकास झाला पाहिजे आणि त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होता कामा नये हे बघितलं पाहिजे. पण एकीकडे विकास होताना जरी आपल्याला दिसत असेल तरी अन्यायाच्या बाबतीमध्ये एक चकार शब्दही कोणी काढत नाही ही शोकांतिका आहे. बोला सर. मित्र हो, मी मुख्यत्वे ही निवडणूक जी लढवणार आहे ती जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवणार आहे. जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, मतदारांना न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही प्रकारचा, मग तो सामान्य नागरिक असेल किंवा शासकीय कर्मचारी असेल किंवा कुठल्याही स्तरावरचा जो कोण व्यक्ती असेल त्याला न्याय मिळवून देणे, कोणावरही अन्याय होणार नाही हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी ही निवडणूक लढवणार आहे. भंडारा विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने कोचे हे निवडणूक लढविणार आहेत. ते उच्च शिक्षित असल्याने अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांची नक्कीच डोकेदुखी होणार आहे. मागील काही दिवसांपासून कोचे यांनी या क्षेत्रात जनसंपर्क सुरू केला आहे. त्यांना जनतेचा वाढता पाठिंबाही मिळत आहे, त्यामुळे ही विधानसभा लढून जिंकायचीच असा निर्धार कोचे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी केलेला आहे. प्रशांत देसाई, महावॉइस. मित्र हो, जिल्ह्यामध्ये गोसे खुर्द प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. गेले 30 वर्ष झाले या प्रकल्पाने बाधित कास्तकारांचं अजूनपर्यंत योग्य त्या रीतीने पुनर्वसन झालेलं नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आणि त्यामध्ये मी मुख्य लक्ष घालणार. दुसरा प्रश्न तरुणांची बेरोजगारी. तरुणाची बेरोजगारी
निर्मूलन करण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाचं ट्रेनिंग देणे व त्याचबरोबर 5 वर्षामध्ये किमान 1000 कोटीचे प्रकल्प या जिल्ह्यात आणणे, या मतदारसंघात आणणे ही एक महत्त्वाचं असेल. तिसरी गोष्ट, सरकार दरवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देते पण त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याला संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे या दृष्टीने आवाज उठवण्याचं मुख्य काम मी करणार आहे. आणि म्हणूनच हे सगळे उद्दिष्ट सफल करण्यासाठी मी जाणीवपूर्वक या निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहे. मला सर्व नागरिकांना एकच विनंती करावयाची आहे की त्यांनी सुशिक्षित आणि प्रश्नाची जाण असलेला, कायद्याची माहिती असलेला उमेदवार जर निवडून दिला तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून येईल.